संख्याबळ जास्त असल्याकारणाने कुठेतरी माननीय उच्च न्यायालयाला आपली दखल घ्यावा लागल आणि परवाच्या दिवशी माननीय परिवहन मंत्र्यांनी जी कृती समितीबरोबर मीटिंग लावली त्यामध्ये माननीय शरद पवार साहेब असे बोलले होते की प्रथम कामावर या, शंभर टक्के एसटी चालू झाल्यानंतर ते झालेल्या कारणाबद्दल विचार करू, तुमच्या विनिकरणाबद्दल विचार करू। विनिकरणातून शब्द कुठं निघला नाही, परंतु त्यामध्ये जे आमचे संतर बांधव शहीद झाले विलिनीकरणाच्या लढाईवर त्याबद्दलही कुठेही त्यांनी फ्रेश शब्द न काढला, त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांचा निषेध व्यक्त करतो। परंतु माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला सांगितलं तर तुम्ही कामावर हजर व्हा, त्या दिवशी आपण कामावर हजर व्हायचं, कारण ते सहानुभूती राहील कोर्टाला आपल्या मार्फत। पण कोर्ट ज्यावेळेस असा कुठलाही निर्णय देतो ज्यावेळेस 10-10, 20-20 हजार कर्मचाऱ्यावर कारवाई होतात, तर कुठल्याही प्रकारे कारवाया ह्या सर्व दप्तरी दाखल करण्याचा आदेश आम कोर्ट देणार आहे। विलिनीकरणाचं जो प्रकरण कोर्टामध्ये आहे ते चालू जरी असलं, शासनानं जर माननीय उच्च न्यायालयानं जरी जनतेची बाजू घेऊन निर्णय दिला तरी आपल्याला 7वा वेतन आयोगाप्रमाणे किमान वेतन कायद्यानुसार यांना पगार द्या, झालेल्या कारवाया रद्द करा, हे प्रथम कोर्ट सांगल। त्यावेळेसच आपण आपला हा जो लढा आहे आणि त्यानंतर माननीय गुणरत्न सदावर्ते साहेब जे मार्गदर्शन करतील त्या धर्तीवर आपण चालायचं आहे। परंतु काही कर्मचाऱ्यामध्ये चलबिचल चालू आहे, ठीक आहे, मी समजू शकतो, कोट्याचा भाग आहे, मुलांच्या शिक्षणाचा भाग आहे, सगळं सोंग करता येतं परंतु पैशाचा सोंग करता येत नाही। ठीक आहे, माननीय आमदार साहेब अतुलजी सावे साहेबांनी आम्हाला आत्ताच आश्वासन दिलेलं आहे येत्या 2 दिवसात तुम्हाला राशनचे पीठ देणार आहे। त्यानंतर आमदार साहेबांकडे गेलो होतो परंतु त्यांचा डावरा असल्याकारणाने त्यांची भेट झाली नाही, ते आज संध्याकाळपर्यंत येणार आहे, आल्यानंतर त्यांच्याकडून पण सुद्धा राशनची पीठ आपण देणार आहोत। परंतु हा जो लढाई अंतिम टप्प्यात आलेली ही आपल्याला यशस्वी जर करायची असेल तर अजून तुम्हाला 15 दिवस अशाच प्रकारे आम्हाला साथ द्यावा लागेल। आम्हाला म्हणजे माझा विजय म्हणजे सगळ्यांचा विजय, मी काय कोणता पुढारी नाही, काय नाही, एक सर्वसाधारण कामगार या नात्याने आपल्याला आज ठणकावून सांगतो, विजय आपल्या हातात आलेला आहे, समोर दिसतोय, फक्त जाऊन उचलायचं आहे, 15 दिवस राहिलेले। मित्रांनो घाबरू नका, आणि 2 दिवसामध्ये काही आपल्या आगारातील कर्मचारी हे 2-3 कर्मचारी मी स्वतः वक्रम कुलकर्णी आणि पन्हाळ यांना माननीय पुनरत्न सदावर्ते साहेबांचे चर्चा करायला 2-3 दिवसात जाणार आहे। तर आपला जो लढा चालू आहे हा कुठपर्यंत आला, त्याची दिशा काय, याचा परिणाम काय, आमच्यावर ज्या झालं कारवाई आहे काय सांगाल आपण? आज शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोरोना वाढतोय आणि आपलं आंदोलन हे चालू आहे, मुळामध्ये हे आंदोलन नाहीच आहे, हा दुखवटा आहे, पहिली गोष्ट ही सांगतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप जोरात वाढत आहे आणि यामुळे महाराष्ट्र सरकारने जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या अनुषंगानं मी सर्व कष्टकऱ्यांना एवढीच हात जोडून विनंती करतो की आपला दुखवटा पाळताना पूर्णपणे सुरक्षितपणे आपण दुखवटा पाळावा, जेणेकरून आपल्याला प्रादुर्भाव संसर्ग होणार नाही, आपल्या जीवितशी आपण फारच याच्याने वागावं जेणेकरून आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारची अशी अरिष्ट उडवू नये, आपले कुटुंब सुरक्षित, आपण सुरक्षित ही पहिली आपण जबाबदारी स्वीकारायला पाहिजे। दुसरी गोष्ट, औरंगाबाद आगार क्रमांक 2 मध्ये सर्वानुमते आम्ही असं ठरवलेलं आहे की जे लोक 40-50 किलोमीटर दूरवरती राहतात त्यांनी कमीत कमी येण्याचं टाळावं, जे जवळचे लोक आहेत त्यांनी मात्र नित्य नियमाने यावं, जेणेकरून या दुखवट्यामध्ये आपली सभासद संख्या जी संख्या आहे ती कमी होता कामा नये। असं होऊ नये की आम्ही सांगतो म्हणून कोणी येऊ नये असं कुठेही म्हटलेलं नाही, परंतु एवढंच म्हणणं आहे की दूरवरचे जे लोक आहे ज्यांना जाय यायला खूप त्रास होत असेल त्यांनी कृपया टाळावं,
परंतु जे जवळचे जे शहरामध्ये बहुतांश कामगार कष्ट करीत राहतात त्यांनी मात्र नित्य नियमाने यावं, दुकोटा सहभागी व्हावं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लवकरात लवकर आता 20 तारखेनंतर किंवा जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसांमध्ये या बाबतीत माननीय गुणरत्न सदावर्ती साहेब जे की कष्टकऱ्यांची 80-85 हजार कष्टकऱ्यांची ज्यांनी वकीलपत्र घेतलेले आहेत ते यावरती लवकरच उद्या परवा याबाबत स्पष्टीकरण देणार आहेत। तरी कुणीही न डगमगता आपल्या दुकोट्यावरती ठाम राहावं। आपला दुकोटा हा यशस्वीतीच्या मार्गावरती चाललेला आहे आणि लवकरच आपल्याला या बाबतीत 100% गोड बातमी मिळेल। स्पष्टीकरण म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारचे स्पष्टीकरण देणार आहे ते? स्पष्टीकरण याबाबत देणार आहे की नेमकं या पुढची न्यायालयाची दिशा काय राहणार आहे, की न्यायालयात काय घडणार आहे किंवा काय होऊ शकतं याबाबत त्यांनी कालही खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांना कष्टकऱ्यांना आपल्या भूमिकेवरती ठाम राहण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे। आपलं नाव? मकरंद कुलकर्णी।